जय महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। एक हाती सत्ता आणण्याची भाषा करणाऱ्यांना लोक जोड्याने मारतील। शिवसेनेचे स्वबळ अन्याय विरोधात लढण्यासाठी स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसची पक्षप्रमुखांनी खिल्ली उडवली। स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसची पक्षप्रमुखांनी खिल्ली उडवली। एक हाती सत्ता आणण्याची भाषा करणाऱ्यांना लोक जोड्याने मारतील। पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना त्यांच्याशी संवाद साधताना ही म्हटलं आहे। अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत, त्यांना सांगायचं मला की स्वबळ म्हणजे केवळ निवडणुका लढण्यापुरतंच असायला पाहिजे असं नाही, तर एक अभिमानाचं स्वाभिमानाचं आणि हक्काचं न्याय हक्क मागण्यासाठी सुद्धा स्वबळ लागतं, नाहीतर अन्याय होतोय, अन्याय विरुद्ध वार करा। अरे बळच नाहीये, वार कसला करतोय, तलवारच पेलायची हिंमत नाही, आधी तलवार उचलण्याचं तरी ताकद कमाव आणि मग वार कर। तर ही जी काही ताकद लागते स्वबळाची ताकद, स्वबळाचा अर्थ माझ्यासाठी तो आहे, माझं काय होणार ह्या एका चिंतेने देशातील सर्व नागरिक हे अस्वस्थ आहेत, चिंतामग्न आहेत, आणि त्यांची अस्वस्थता आपण लक्षात न घेता केवळ स्वबळाचा नारा दिला, एका हाती सत्ता आणू लोक जोड्याने आणतील, लोक म्हणतील की तुझी सत्ता आणि स्वबळ ठेव तुझ्याकडे, पहिलं मला भाकरी कशी देणार ते सांग, माझ्या रोजीरोटीचं काय ते सांग, प्रत्येकाचे रंग अंतरंग हे बघत बघत आपण पुढे चाललेलो आहोत, आपली सुद्धा एक स्वतःची भूमिका आहेच, आपण सुद्धा एक दिशा ठरवलेली आहेच, सत्तेसाठी कधीही लाचार होणार नाही हे तर आपलं व्रत आहे, पण त्याच बरोबरीने आपण उगाचच कोणाची तरी पालखीही वाहणार नाही हे सुद्धा आपल्याला ठरवावं लागेल। शिवसेनेचा आज वर्धापन दिन हा साधेपणाने साजरा झाला। यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला। यावेळी स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसची पक्षप्रमुखांनी खिल्ली उडवली। एक हाती सत्ता आणण्याची भाषा करणाऱ्यांना लोक जोड्याने मारतील असंही त्यांनी म्हटलं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी शिवसैनिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला। आज शिवसेनेचा वर्धापन दिन होता, या निमित्ताने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला। एक हाती सत्ता आणण्याची भाषा करणाऱ्यांना लोक जोड्याने मारतील असं त्यांनी म्हटलंय।